नेवासा तालुक्यातील चांदा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शित ज्ञानेश्वरी लोक संचलित साधन केंद्र भेंडा आणि तेजस्विनी महिला ग्रामीण सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत चांदा येथील मंदिरात सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने महिला मुक्तिदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। महिलांच्या क्रीडा स्पर्धा आणि महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरही यावेळी घेण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा कृषी प्रकल्प अधिकारी जाधव हे होते। या कार्यक्रमाप्रसंगी संजय गायकवाड, सतीश भारती, कारभारी जावळे, माजी सभापती नेवासा पंचायत समितीचे अर्जुनराव सुसे, भागीरथी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। सावित्रीबाईंचा जीवनपट उलगडणारी भाषणही यावेळी झाली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर कुलकर्णी, संगीता खंडागळे, अनिता दहातोंडे, संगीता निंबाळकर, नंदा शेंडगे, राणी नरोडे तसेच राजमाता जिजाऊ ग्रामसंस्था यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला नेवासा तालुक्यातील बचत गटातील महिला प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होत्या। प्रतिनिधी नवनाथ हराळेसह कॅमेरामन भारत हराळे, सी 24 तास, नेवासा।